नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. पुणे शहरातील विविध चौकांमध्ये आणि पदपथांवर उभारलेल्या आय लव्ह डिजिटल नामफलक आणि संकल्पनेचे नामफलक काढण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी दिलेले आहेत. आकाशचिन्ह आणि परवाना विभागाला हे आदेश देण्यात आले आणि त्यामुळे शहरांमध्ये असणाऱ्या आय लव्ह आणि एका ठिकाणी एकापेक्षा अधिक असलेल्या संकल्पनेच्या नामफलकांवर हातोडा पडणार आहे. मागील 2 वर्षात तर आय लव्ह असे इलेक्ट्रॉनिक नामफलक चौकांमध्ये रस्त्याच्या कडेला पदपथावर उभे करण्याचं टेव फुटलं आहे आणि फलक उभारण्यासाठी वीज जोडण्याकरता पथ विभाग किंवा विद्युत विभागाची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. सभागृहाची मुदत संपल्यानं प्रशासक ज्या आहेत त्या प्रशासकांमध्ये अशा प्रकारच्या उधळपट्टीला लगाम बसेल अशी अपेक्षा होती, मात्र यावर काहीही परिणाम झालं नसल्याचं समोर आलंय. बोलूयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत. वैभव, खेमनार जे आहेत अतिरिक्त आयुक्त यांनी काय आदेश देऊ केलेत? विशाल, आयुक्तांनी ज्या सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार कुणाल खेमनार यांनी हे आदेश त्या अतिक्रमण विभागाला दिलेत. निवडणुका तोंडावरती होत्या, सातत्यानं निवडणुकीचं वातावरण असल्यामुळे इच्छुक आणि नगरसेवक सुद्धा हे त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये चौकाचौकामध्ये जे सेल्फी पॉईंट उभे केले जातात, आय लव्ह कोथरूड, आय लव्ह कात्रज यासारखे जे बेकायदे होते त्याच्यासाठीच्या वीज जोडण्या ज्या आहेत हे बोर्ड एकतर मुळात फुटपाथवर उभे केले जायचे, त्याच्यासाठीच्या वीज जोडण्या ज्या आहेत त्या अवैध घेतल्या जायचं, स्ट्रीट लाईट्स मधून लाईट ज्या आहेत त्या घेतल्या जायच्या, अशा अनेक तक्रारी होत्या. आणि चौकाचौकामध्ये उभे केलेले हे सेल्फी पॉईंट जे आहेत आय लव्ह नावाने जागांची नावं असलेले आणि त्याच्या खाली संकल्पना अशी इच्छुकांची नावं असलेली किंवा माजी नगरसेवकांची नावं असलेली मोठी मोठ्या संख्येने हे बोर्ड जे आहेत ते पुण्यात अनेक ठिकाणी लागलेले होते. हे बोर्ड काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेले आहेत आणि त्याचं कारणही सांगण्यात आलंय, वाहतुकीला अडथळा होतो किंवा फुटपाथवरती पदपथांवरती या अडचणीच्या ठिकाणी हे बोर्ड आहेत ते उभे केले जातात, त्याच्यामुळे चालायला फुटपाथवरून अडचण होते, अतिक्रमण याच्यामध्ये होतं आणि बेकायदा वीज जोडण्या ज्या आहेत त्या घेण्यात आलेल्या होत्या. त्यासाठीच्या परवानग्या क्षेत्रीय कार्यालय असेल, पदपथ विभाग असेल, अनेक विभागांच्या परवानग्या त्याच्यासाठी लागतात. या कुठल्याही परवानग्या न घेता केवळ स्वतःची फुकटात जाहिरात करता यावी काही पैसे खर्च करून, म्हणून हे बोर्ड जे आहेत ते उभारले जात होते. त्याच्यामुळे त्याच्यावरती तातडीनं कारवाई करायचे आदेश जे आहेत ते आयुक्तांनी दिलेले आहेत. या अशा पद्धतीचे बेकायदा बोर्ड जे असतील हे सगळे तातडीनं काढून टाका अशा सूचनाही त्यांनी अतिक्रमण विभागाला दिल्यात. धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बघूया दसरा मेळावा.